निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसोबतचे अनेक नेत्यांचे वैर आलं उफाळून बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांचं गणित बिघडलं. पवार घराण्यात फूट पडल्यानं सुप्रिया सुळेंचं बेरजेचं राजकारण सुरू. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आखाडा तापला. अजित पवार यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न. जिव्हारी लागलेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा शिवतारेंकडून प्रयत्न. बारामतीतून लोकसभा निवडणूक लढण्यास विजय शिवतारे इच्छुक. बारामतीत विजय शिवतारेंचं अजित पवारांना आव्हान. आमदार निलेश लंके 14 मार्चला शरद पवार गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता. पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात SIT स्थापन. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांची होणार चौकशी. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक करणार चौकशी. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. नामर्दा पळून जात आहेत, मर्द पक्षात येत आहेत. गदा आणि मशाल घेऊन आपला एक मर्द दिल्लीत पाठवणार, ठाकरेंची गर्जना. निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टानं SBI ची याचिका फेटाळली. उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या, कोर्टाचे आदेश. लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रात. न्याय यात्रेचा मुंबईत होणार समारोप. समारोप मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणार. चंद्रपूरमध्ये लोकसभा लढण्याकरता शिवानी वडेट्टीवार इच्छुक. दिल्ली हायकमांडकडे शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा लढण्याची व्यक्त केली इच्छा. परभणी लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. पक्ष संघटना मजबूत असल्यानं जागा भाजपनं लढावी. आमदार बबनराव लोणीकरांची मागणी. अमरावतीत कमालीचा वाद चिघळला. पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला. संतप्त आंदोलकांचा आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.